अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। आज हज़रत शहीद टीपू सुल्तान रहमतुल्लाहि की योम पैदाइश का दिन है और हमारी पार्टी कर्नाटका प्रदेश जनता दल सेक्युलर पार्टी की जानिब से हिब्बाड़ विधानसभा क्षेत्र में और हमारे पार्टी हेड ऑफिस में जेपी भवन में टीपू जयंती का प्रोग्राम हम लोग कर रहे हैं। साथ में साथ आज प्रेस कॉन्फ्रेंस करने का एक बहुत अहम चीज़ है क्योंकि नवंबर 1 तारीख को 1956 कर्नाटका स्टेट का यूनिफिकेशन हुआ था और कर्नाटका राज्य का, कर्नाटका स्टेट का जो फॉर्मेशन हुआ था और बड़े गर्व के साथ सारे कन्नड़िगा कर्नाटका के लोग कन्नड़ा लैंग्वेज और कर्नाटका राज्योत्सव का जो हम लोग एक त्यौहार के रूप में हम लोग जो मनाते हैं हिब्बाड़ विधानसभा क्षेत्र के अंदर नवंबर 13 तारीख को इसी HMT ग्राउंड में हम कर्नाटका राज्योत्सव का एक प्रोग्राम मुनक्कद कर रहे हैं और ये प्रोग्राम में हिब्बाड़ विधानसभा क्षेत्र के तमाम स्कूल, लगभग 30 से 35 स्कूल के बच्चों का एक डांसिंग कंपटीशन और मॉडल मेकिंग का एक प्रोग्राम हम लोग ऑर्गेनाइज कर रहे हैं जहाँ पे 30 से 35 स्कूल के बच्चे, एक डांस ग्रुप में लगभग 15 बच्चे हैं और एक एक मॉडल मेकिंग में एक एक स्कूल से 4 बच्चों ने, अच्छा इसका जो थीम जो है हम लोगों ने जो किया है कि कर्नाटका राज्योत्सव का जो थीम है वो थीम के हिसाब से बच्चों का डांस प्रोग्राम भी और मॉडल मेकिंग भी कर्नाटका राज्योत्सव, ये इस वजह से हम लोग कर रहे हैं क्योंकि हम भी एक कन्नड़िगा होने के नाते, एक कन्नड़िगा होने के नाते और कर्नाटका का जो इतिहास है वो इतिहास आने वाले जनरेशन को, आने वाले मुस्तकबिल को, कन्नड़ा जो लैंग्वेज हमारी है वो लैंग्वेज को प्रमोट करने के लिए और कन्नड़ा का जो हमारा कल्चर है, कर्नाटका का जो कल्चर है, जो हिंदू मुस्लिम भाई भाई और हिंदू मुसलमानों का जो एक मिलाप है और एक सेक्युलर हमारा जो स्टेट है ये और हमारी पार्टी का, कर्नाटका प्रदेश जनता दल सेक्युलर पार्टी का भी जो मंसूबा है, जनाब हेजरी कुमार स्वामी साहब जो फॉर्मर प्राइम चीफ मिनिस्टर हैं और फॉर्मर प्राइम मिनिस्टर जनाब हेजरी देवेगौड़ा साहब का जो सेक्युलर आइडियोलॉजी है वो सेक्युलर आइडियोलॉजी के हिसाब से और ये लैंग्वेज को, कन्नड़ा लैंग्वेज को प्रमोट करने के लिए और कन्नड़ा लैंग्वेज को हम लोग उसको एक बच्चों में, क्योंकि आने वाले जनरेशन को एक कन्नड़ा लैंग्वेज और कर्नाटका के बारे में उनको एक मालूमात हो, तो इस वजह से हम लोग ये प्रोग्राम के ज़रिए, ये प्लेटफॉर्म के ज़रिए बच्चों के जो कॉम्पिटिशन रखा है कि उनको, क्योंकि वो आने वाले मुस्तकबिल हैं, तो इस हिसाब से मैं और हमारी सारी पार्टी के लीडरान जनाब अल्ताफ साहब, जनाब मस्तान साहब, हमारे सतीश कुमार साहब, सविता मैडम, हमारे नसरीन मैडम, हमारे नसीमा मैडम, मुनन जी, वेंकटेश साहब सर, जितने भी तमाम हमारे हैं पार्टी के लीडरान, हम मिलके ये प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कर रहे हैं और ये प्रोग्राम के अंदर बच्चों को एक जज्बा दिलाने के लिए उनको एक कैश प्राइज़ रखा है हमने, जो अच्छा परफॉर्मेंस करेंगे उनको 20,000 रुपये फर्स्ट प्राइज़ होगा, 10,000 रुपया सेकेंड प्राइज़ होगा, 5,000 रुपया थर्ड प्राइज़ होगा, तो ये हिसाब से और उनको ट्रॉफीज़, सर्टिफिकेट्स और साथ में साथ हमने 28 कन्नड़ा टीचर्स को हमने आइडेंटिफाई किया है, उनको एक फेलिसिटेशन, उनको सम्मान कर रहे हैं क्योंकि उनका कॉन्ट्रीब्यूशन ये कन्नड़ा लैंग्वेज को पढ़ाने के लिए, सिखाने के लिए बच्चों को
ये जो टीचर्स हैं उनको सम्मान करने के लिए भी ये प्रोग्राम के अंदर हमने रखा है। ये प्रोग्राम के जो हमारे चीफ गेस्ट हैं, हमारे युवराज सुपरस्टार और हमारे जनता दल सेक्युलर पार्टी के स्टेट यूथ प्रेसिडेंट जनाब निखिल कुमार स्वामी साहब इस प्रोग्राम में आ रहे हैं, और इंशाल्लाह दुआ करता हूँ कि आप मीडिया के थ्रू ये जो पैगाम पहुँचाना है कि मुसलमान और कन्नड़ा मुसलमान, कन्नड़िगा मुसलमान कर्नाटका के जितने भी कार्यक्रम हैं और कर्नाटका के लैंग्वेज को, कन्नड़ा लैंग्वेज को बचाने के लिए, प्रमोट करने के लिए हम भी साथ साथ हैं, और हम हर कौम के लोगों के साथ हम लोग काम करने के लिए तैयार हैं, एक भाईचारे के साथ, एक इत्तेहाद के साथ। क्योंकि एक हमारे कर्नाटका के राष्ट्रकवि जो हैं कुवेंपु साहब, उनका एक पोएम भी है, सर्व जनांग शांति तोटा, इसमें सब जहां के लोग मिलजुल के इत्तेहाद के साथ एक एक गुलदस्ता है, ये गुलदस्ते के साथ हम लोगों को जाना है। और मैं तमाम हमारे हिब्बाड़ के वोटरों को, हिंदू मुसलमान सिख ईसाई जो भी हैं, ये प्रोग्राम में आइए 13 तारीख को HMT ग्राउंड के अंदर 2 बजे से 8 बजे तक ये बच्चों का प्रोग्राम है। बच्चों को हम लोग सब मिलके उनको एक चीयर करेंगे, उनको बच्चों को एक हिम्मत अफजाई करेंगे, और बच्चों के प्रोग्राम से कन्नड़ा लैंग्वेज और कर्नाटका राज्योत्सव का पैगाम पहुंचाएंगे। बहुत बहुत शुक्रिया। नमस्कार, हेब्बाल विधानसभा क्षेत्र का महिला अध्यक्ष सविता अंत। सर सैयद मोहित अल्ताफ सर, यह हेब्बाल कन्नड हब्ब, चिन्नर कन्नड हब्बन ऐन आयोजने मे आयोजन मकलिगोस्कर 30-35 स्कूल मकलू पार्टिसिपेट पार्टिसिपेशन मत मे वो प्रोत्साह मोहित अल्ताफ सर के फस्ट आफ् आल ना धन्यवाद हेल्कि इष्टपड़ी बिकॉज कार्यक्रम इडी हेब्बाल क्षेत्र में यारू वो आयोजने इवर फस्ट टाइम एवर कैंडिडेट आगे बंदूदार सो अद धन्यवाद हेल्कि इष्टपड़ी आमले धन्यवाद हेल्कि आमले मकलून उत्साह तोर्सर ना स्कूल होगद तक ना अप्रोच तक ईर वो कार्यक्रम ना आयोजने कर्नाटक हब्ब अंत तक आ वो उत्साह नमेंगे सिखदा नमक सतोष आयो एलो कड़े बिकॉज यारू वो कॉन्सेप्ट तक बंदी इत दिस इज द फस्ट कॉन्सेप्ट एवर इन हेब्बाल कॉन्स्टिट्युएंसी आगे सो अद सर ऐन आयोजने नावेलू सीरी और जो गूड़ी कार्यक्रम यशस्वीगोण अंत केकोल्ती नानूँ हेब्बाल कॉन्स्टिट्युएंसी कार्यकर्तन नम साहेबर जो कल हेब्बाल क्षेत्र मादरी माके नम अल्ताफ साहेबर बंद अदर ना जे डी एस पक्षदा स्वागत माँ ना कर्क बंदी हेब्बाल के आज नाक कार्यक्रम तुम ग्रांडार आज इला जनांग नमूर प्रीतकू कल के कन्ड राज्योत्सव एला जाति या जाति यह जाति अंत कन्ड राज्योत्सव नावे कन्डिगर अंतु राज्योत्सव आगे तिर्ग वो विशेष ऐन हेब्बाल कॉन्स्टिट्युएंसी मैडम और यारू स्कूल शाले मकल के ईर कालक्षेप को तिर्ग इवर गे यारगू गे फीसू को अब और गो पी ए गु अदिट्रे इन्यारू गल सर अब नम्बर महिति बंद ना हम स्कूल यारगू हेलबेड़ अंतर अब नम गु यारू को कार्यकर्तन यार कष्टार नोड़ता नोड़बिटो पी ए कई डैरेक्ट होगी आ स्कूल दुड्डूल को मकलगेन का ऐन नोड़कूता नम तुम सतोष आगता है इन एलू ना और जो शक्ति और ऐन केस हेतारो अदाक नावे रेडिया बंदी। हलो अस्सलाम वालेकुम, मैं हेब्बाल क्षेत्र से प्रेसिडेंट बात कर रही हूँ, नसीम बानू है मेरा नाम। मोहित अल्ताफ साहब के साथ हम लोग सब मिलकर हेब्बाल के लिए काम कर रहे हैं। अब सर एक 13 को चिल्ड्रंस प्रोग्राम कर रहे हैं जिसके लिए हम सब यहाँ जमा होकर हैं। सर जो भी जो इरादा रखकर यहाँ पर काम कर रहे हैं उसे हम
सराहना कितनी भी करे तो भी कम है, क्योंकि बच्चों के बारे में आज तक कोई MLA बच्चों के बारे में आज तक इतना बड़ा कदम उठाकर ऐसा काम आज तक कोई, मैं 22 साल से JDS में हूँ, लेकिन कोई कैंडिडेट आकर ऐसा बच्चों के लिए काम नहीं किया है। जो महित सर आकर जो काम कर रहे हैं, इससे हेब्बाल क्षेत्र में हर इंसान में, चाहे वो हिंदू रहो चाहे मुसलमान रहो जो भी हो, सबके दिलों में JDS के लिए एक मोहब्बत, मोहित सर के लिए एक मोहब्बत, जो सर काम कर रहे हैं इसलिए सबके लिए मोहब्बत है। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु, एल्लारिगू नमस्कार। मैं नसरीन ताज, टीचर्स प्रेसिडेंट, जो सर हमें डिग्निफाइड करें। फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू थैंक सर, मोहित सर, जो एज ए टीचर हमें इतने सारे अपॉर्चुनिटीज़ दिए। जब हमारे स्कूल विज़िट कर रहे थे, जो ये है प्रोग्राम करने की वजह से, जब हमें हमारे स्कूल विज़िट कर रहे थे, तो मैं हमारे प्रिंसिपल्स को, मैनेजमेंट्स को जब मैं इंट्रोड्यूस कराई थी इस बारे में, हमें जब बात कर रहे थे कॉन्वोकेशन करने की वजह से, ऑलमोस्ट बहुत सारे बच्चे बहुत खुश हुए कि इस बारे में कि हमें इतना सारा हमें अपॉर्चुनिटीज़ दे रही, एक तो टीचर्स दे रही हैं और हमारे मैनेजमेंट के तरफ से भी हमें जो परमिशन मिल को जो अपॉर्चुनिटीज़ दे रही हैं, साथ साथ में हमारे प्रिंसिपल्स और मैनेजमेंट्स बहुत खुश है। ಮೊದಲಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ, ನಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ಜನಕ್ಕೂ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ, ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಟೈಮಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ JDS ಪಕ್ಷದಿಂದ ಮಕ್ಕಳ ಹಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್ ಡೇ ಇದೆ 13ನೇ ತಾರೀಕು, ಅದರಿಂದ ಕನ್ನಡ ಹಬ್ಬ ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದ ಚಿನ್ನರ ಹಬ್ಬ ಅಂತ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಕುಮಾರಣ್ಣವ್ರು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು, ಬಂದಿಲ್ಲ, ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, HMT ಗ್ರೌಂಡಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ, ಎಲ್ರಿಗೂ ಬಂದು ಕನ್ನಡ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಆರೈಸಲಿ ಅಂತೇಳಿ ಮಾತು ಹೇಳಿ। ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ಮೊನ್ನೆಯದಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ಏನು ಈ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು ಹೆಬ್ಬಾಳದ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಾತ್ಯಾತೀತ ಜನತಾದಳದ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾದಂಥ ನಮ್ಮ ಮೋಹಿದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಮುಖಂಡರು, ನಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರುದ್ರಪ್ಪಣ್ಣನವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಆಚರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿದಾಗ, ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ ಅವರು ಒಂದು ಮಕ್ಕಳ ಹಬ್ಬವನ್ನಾಗಿ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಮಾರ್ಪಾಡು ಮಾಡೋಣ, ಒಂದು ಚಿನ್ನರ ಹಬ್ಬವನ್ನು ಮಾಡೋಣ, ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದರೆ, ಅವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇದೇ ತಿಂಗಳ 13ನೇ ತಾರೀಕು ಭಾನುವಾರದಂದು RT ನಗರದ HMT ಆಟದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು, ಕನ್ನಡದ ಕಂಪನ್ನು ಇಡೀ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಪಸರಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜಾತ್ಯಾತೀತ ಜನತಾದಳದ ಯುವ ಮುಖಂಡರಾದಂಥ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಯವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಾವೂ ಸಹ ಬಂದು ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಭಾಗಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ। ನಾಮ್ ಅಲ್ತಾಫ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್, ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ। ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಮೈ ಹಮಾರೆ ಮುಯಿದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ ಕಾ ಶುಕ್ರಿಯಾ ಅದಾ ಕರ್ತಾ ಹೂ, ಕ್ಯೂಂಕಿ ಐಸೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಜೊ ಹೇ ನಾ ಆಜ್ ತಕ್ ಮೈ ಇಸಿ ಮೊಹಲ್ಲೆ ಮೇ ಇಸಿ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ ಕೆ ಅಂದರ್ 50 ಸಾಲ ಸೆ ಹೂ। ಐಸೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಜೊ ಹೇ ನಾ ಹಮಾರೆ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ ಕೆ ಸಿವಾ ಕೋಯಿ MLA ಹೋ ಯಾ MP ಹೋ ಕೋಯಿ ಲೀಡರಾನ್ ಹೋ ನಹಿ ಕಿಯೇ ಥೆ। ಜೈಸಾ ಕೆ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಫೀಸ್ ಅಂಕಾರ ಹಂದೆ ಔರ್ 2 ಮಹೀನೆ ಪಹಲೆ ಜೊ ಹೇ ನಾ ಎಕ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕಿಯೇ ಥೆ 85 ಆ್ಯಂಡ್ ಎಬೌ ಹರ್ ಬಚ್ಚೋ ಕೋ 1600 ಬಚ್ಚೋ ಕೋ ಜೊ ಹೇ ನಾ ಹಮೇ ಜಮಾ ಕರ್ ತರಳಾ ಬಾಳು ಕೇಂದ್ರ ಕೆ ಅಂದರ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕಿಯೇ ಥೆ। ಉಸ್ಮೇ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ಸ್ ಜೋ 100% ಜೋ ಬಚ್ಚೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಕಿಯೇ ಥೆ ಉನ್ ಲೋಗೋ ಕೋ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ಸ್ ದಿಯೇ ಔರ್ ಬಾಕಿ ಕೆ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಜೋ ಹೇ ನಾ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವಾಚಸ್ ಹರ್ ಬಚ್ಚೆ ಕೋ ಹಮ್ ಲೋಗ್ ಜೋ ಹೇ ನಾ ದಿಯೇ। ಏನು ಇದು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ,
ಇದು ಮಕ್ಕಳನ್ನೆಲ್ಲ ಸೇಡ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಇದು ಇದು ಯಾರು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಜಾಸ್ತಿ ಇವಾಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಕಲಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಇಂಗ್ಲೀಷು ಮತ್ತೊಂದು ಬೇರೆ ಭಾಷೆ ಅದು ಇದು ಇದು ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ನಾವು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗ ಸರಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಕನ್ನಡದ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸೋಣ ಮಕ್ಳಿಗೂ ತಿಳಿಸೋಣ. ಇದು ಮತ್ತು ಡ್ಯಾನ್ಸಿಂಗ್ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಬರೀ ಕನ್ನಡ ಕನ್ನಡ ಬಗ್ಗೆನೇ ಕನ್ನಡ ಆರ್ಟ್ ಬಗ್ಗೆನೇ ಡ್ಯಾನ್ಸಿಂಗ್ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಇರುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚು ವಾಸ್ತವವಾಗಿ ಇದು ಈ ಥರ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದಕ್ಕೆ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಯ್ದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮೊದಲನಾಗಿ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು, ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೂ ಕೂಡ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಒಂದೆರಡು ಮಾತನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ. ಈ ದಿನ ಏನು ಒಂದು ಚಿನ್ನರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಾಗಿ ನಮ್ಮ ಮೊಯ್ದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸಾಬರ್ ಕಡೆಯಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲು ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲು ಅಂತ ನೋಡಿದ್ದೀರಾ, ಎಲ್ಲ ಶಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವತಿಯಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಇದು ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿ, ಹಾಗೂ ಏನು ಈ ಮಕ್ಕಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಲ್ತಾಫ್ ಸಾಹೇಬ್ರಿಂದ ಕೊಡುಗೆಗಳಾಗಿದೆ, ಇದು ನಮ್ಮ ಇದೇನು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಅಲ್ಲ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಕೆಂಪೇಗೌಡ ಜಯಂತಿ ಮಾಡಿದ್ರಿ, ಆವಾಗಲೂ ಸಹ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ವಿದ್ಯಾಪುಸ್ತಕಗಳನ್ನ ಬ್ಯಾಗ್ಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಹಾಗೂ ಈ 85% ವಾರು ಯಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದರು ಅವ್ರನ್ನ ಗುರುತಿಸಿ, ಬರೀ ಒಂದು ಶಾಲೆ ಅಂತಲ್ಲ, ಈ ನಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಶಾಲೆಗಳಿದೆ ಆ ಶಾಲೆಗಳೆಲ್ಲ ಹೋಗಿ ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಮಕ್ಕಳನ್ನ ಎಲ್ಲ ಗುರುತಿಸಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪು ಹಾಗೂ ಒಂದು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪು ಹಾಗೂ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವಾಚನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯ ದೊಡ್ಡವರಾದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂದಿರೋರಿಗೆ ಪಕ್ಷದ ಹಿರಿಯರು ಆಗಿರುವಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಹಾಗೂ ನಿಮಗೂ ಅಷ್ಟೇ, ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರವ್ರಿಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಈ ಸತಿ ನಮಗೆ ಒಬ್ಬರು ಅಲ್ತಾಫ್ ಅನ್ನೋರು MLA ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗಿ JDSಯಿಂದ ಬಂದಿರೋದಕ್ಕೆ ನಾವು ತುಂಬ ಖುಷಿ ಪಡ್ತೀರಿ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಈ ಸತಿ ಏನು ಈ ಭಾನುವಾರ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರೋ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಅನ್ನೋದು ನಮಗೆಲ್ಲ ಹೆಮ್ಮೆ. ನಾವೆಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದ್ದೀರಿ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಖುಷಿ ಪಡುವಂಥ ಮಕ್ಕಳು ಹಬ್ಬ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಗ್ರೇಟ್, ಯಾರು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅದು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿರೋರು ಮಾತ್ರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಆ ಮಕ್ಕಳು ಗುರುತಿಸಿ ಅವರು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡ್ತಾರಲ್ರಿ, ಅದು ಮುಖ್ಯ ರೀ. ತಾಯಿ ತಂದೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಗುರುಗಳು ಅಲ್ತಾಫ್ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ನಾನಂತೂ ರಿಯಲಿ ಐ ಆಮ್ ಪ್ರೌಡ್ ಆಫ್ ಅಲ್ತಾಫ್ ಅವ್ರಿಗೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಒಳ್ಳೆ ಇನ್ನೊಂದು ಭಾಳ ಜನ ಪೂರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಭಾಳ ಅಂದರೆ ಫೀಸ್ ಕಟ್ಟೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಮತ್ತೊಂದು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂಥವ್ರು ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ಗುರುತಿಸಿ ನೀವು ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಹೋಗಿ ಅವ್ರು ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯವೋ ಅಷ್ಟು ಹಣ ಕೊಟ್ಟು ಫೀಸ್ ಕಟ್ಟಿ ಅಂತ ನನ್ನದು ಒಂದು ಅಡ್ವೈಸು.